नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, तसा हा व्हिडिओ टाकायला उशीर होतो आहे, पण काही कारणास्तव काम बंद असल्यामुळं या चॅनलच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि उशीरा का होईना, पण हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आहे म्हणूनसाठी आज ॲग्रो मराठीतर्फे बा गावरान घासाची पावसाअभावी झालेली दुर्मळ किंवा आता ढगाळ वातावरणाअभावी व घासावर येणारे रोग आणि घासाची खुंटलेली वाढ, त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ ॲग्रो मराठीतर्फे लॉन्च करू. मित्रांनो, ज्यावेळेस अतिरिक्त पाऊस झाला तर बहुतांश शेतकऱ्यांची घास, म्हणजे जी गावरान घासाची शेतं होती, तर जवळपास संपुष्टात आली. आणि त्या अतिरिक्त पावसामधून जे घास आता वाचलेले आहेत, तर बा त्यांना नेमकी कशा प्रकारची खताची मात्रा किंवा औषधांची फवारणी कशा स्वरूपात केली तर हा घास चांगल्या स्वरूपात येऊ शकेल, तर त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, प्रथमतः जे अतिरिक्त पावसाने जे घासाचं नुकसान झालं, पण एवढं करून जे घास वाचलेले आहेत, तर त्यांना आपल्या जमिनीच्या अनुस्वरून जे काही खताची मात्रा द्यायची, मग DAP माध्यमात 15-15 माध्यमात, 18-18-10 माध्यमात, 10-20-20 माध्यमात, ज्या पद्धतीची आपली जमीन असेल त्या हिशोबाने त्याला साधारणपणे रासायनिक ढोस ज्याला म्हणूया आपण, तो साधारण 1-2 गुण्याच्या आसपास दिला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याला पाणी देऊन जर आपण औषधाची फवारणी केली, तर निश्चित स्वरूपात घासाची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. आणि असाच हा प्रयोग मागच्या 20-25 दिवस अगोदर या घासावरती करण्यात आला होता, आणि खूप चांगल्या पद्धतीने हा घास वाढलेला आहे. आणि विशेष करून हा घास जास्त करून काही पातळ झालेला नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण खताची मात्रा देऊ, पाणी देऊ, तर औषधांच्या माध्यमातून जे औषध याला 20-25 दिवस अगोदर मारण्यात आलं होतं, ते औषध म्हणजे बघा, हे बघा, हे सिंबोस आहे. सिंबोस म्हणजे याच्या सायपरमेथ्रिन येतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही विशिष्ट प्रकारचे औषधं वापरता, त्यावेळेस जे औषधांचं कॉम्बिनेशन ज्याला म्हणूया आपण, किंवा एकत्रीकरण ज्याला म्हणूया, तर ते त्या पद्धतीने सायंटिफिकरित्या किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं आणि ते औषध फवारण्यात आलं, तर त्या पिकाचा परिणाम किंवा त्या पिकावर होणारा परिणाम चांगला होतो. तर या औषधामध्ये क्लोरोपायरीफॉस नाही, फक्त सायपरमेथ्रिन आहे. आणि शक्यतो हे जे कॉम्बिनेशन आहे, क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रिन अशा पद्धतीने येतं. पण ज्यावेळेस आपण आज या ठिकाणी जे बुरशीनाशक वापरणार आहोत अलाइट, तर हे एक सिस्टेमिक फंगिसाईड ज्याला म्हणूया आपण, किंवा स्पर्शजन्य किंवा आंतरप्रभावी, स्पर्शजन्य नाही आंतरप्रभावी, म्हणजे कॉन्टॅक्ट फंगिसाईड जे येतं ते M45 माध्यमातून, Dithenium 45 माध्यमातून, तर ते स्पर्शजन्य येतं. आणि हे जे येतं हे आंतरप्रभावी अलाइट म्हणून हे जे फंगिसाईड येतं, तर हे अलाइट ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस याच्यामध्ये क्लोरोपायरीफॉस नसलं पाहिजे. आणि म्हणूनसाठी या ठिकाणी ज्यावेळेस 20-25 दिवस आधी वापरण्यात आलं होतं, तर या अलाइट ही जे बुरशीनाशक आहे, तर हे आंतरप्रभावी आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस ह्युमिड वातावरण ज्याला म्हणूया आपण, आर्द्रतेपूर्ण वातावरण निर्माण होतं, ढगाळ वातावरण निर्माण होतं, अतिरिक्त पाऊस ज्यावेळेस होतो, त्यावेळेस बुरशींचा प्रादुर्भाव प्रत्येक पिकावरती तो येतो. आणि विशेष करून ह्या बुरशीमुळं घासाची खोडं पातळ होणं किंवा त्या पद्धतीने त्याची वाढ न होणं, तर हे फंगिसाईड चांगल्या पद्धतीच्या वाढीसाठी आणि बुरशीनाशकाचं काम करतं. आणि म्हणूनसाठी आज आपण हे आंतरप्रभावी या घासासाठी हे बुरशीनाशक वापरणार आहोत. आणि ह्या बुरशीनाशकाला क्लोरोपायरीफॉस चालत नाही, म्हणून कीटकनाशकाच्या माध्यमातून हे सायपरमेथ्रिन म्हणजे सिंबोसच्या माध्यमातून आज वापर. मित्रांनो, या दोन्हीबरोबर जर आपण हे बघा, हे सिक्वेल आहे. हे सिक्वेल म्हणजे हे मायक्रोन्युट्रियन ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य घटकाची जी मात्रा आपल्याला द्यायची असते, तर हे चांगल्या पद्धतीने मायक्रोन्युट्रियन सबमिट करतं. आणि विशेष करून घासाच्या वाढीला, हिरव्यापणाला, आणि शक्यतो करप्यासाठी तर आपल्याकडे आता फंगिसाईड तर आहेच जे आपण अलाइट मारणार आहे, पण त्यातला जो करपावर येतो किंवा घासावर पडलेला असतो, तर निश्चितपणे या सिक्वेलनी बऱ्याचशा प्रमाणात तो जातो,
घास हिरवागार आणि चांगल्या पद्धतीत वाढ. तर मित्रांनो, हे जे सिक्वेल आहे याच्यात फेरस, कॉपर, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर बोरॉन, तर अशा पद्धतीने हे सिक्वेल जर आपण या दोन्ही औषधात मिक्सर करून जर वापरलं तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा निकाल आपल्या घासाचा येऊ शकतो आणि हा आलेला आहे. मित्रांनो, पशुसंवर्धनासाठी या घासाची खूप मोठी गरज लागते आणि आता संभार जर व्यवस्थित केला नाही तर आता ढगाळ वातावरणामुळे याच्यावर मावा पडणार आहे आणि मावा पडून घासाची वाढ खुंटणार आहे आणि घासाचा चिकट स्वरूपाचा त्याचा वास येतो आणि जनावरं खायला कानकुस करतात. म्हणूनसाठी हा घास आत्ता मी खूप चांगल्या पद्धतीने फ्रेश आहे आणि आता परत याच्यावरती या तीन औषधांची फवारणी होणार आहे. तेच औषध कांद्यावरसुद्धा मारण्यात येणार आहे. कांद्याचा प्लॉटचा लाईव्ह कार्यक्रम मारण्याआधी कसा आहे आणि मारल्यानंतर कसा होतो हे मी तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी गेल्यानंतर दाखवणार. तर मित्रांनो, आज जो व्हिडिओ आपण हा बनवतोय औषधाच्या माध्यमात त्याची मात्रा अशी आहे. बघा, हे जे सिक्वेल आहे तर याच्या आतमध्ये आता एक चमचा निघेल, तो हिरव्या कलरचा असेल आणि तो 25 ग्रॅमचा असेल. 20 लिटरच्या पंपाला साधारणपणे तुम्हाला हे 2 चमचे ते टाकायचे. त्याच्यानंतर हे जे अलाइट आहे साधारणपणे हे तुम्हाला एका पंपाला 1 चमचा टाकायचा आहे. आणि हे जे सिंबूस आहे हे तुम्हाला 20 लिटरच्या पंपासाठी 25 ml घ्यायचं. 20 लिटरच्या पंपासाठी 25 ml. आणि साधारणपणे अशा मात्रेने या पशुसंवर्धनाच्या गावरान घासावरती ही फवारणी करायची. तर मित्रांनो, ढगाळ वातावरणामुळं हा घास रोगमुक्त राहील, चांगल्या प्रमाणात याचं उत्पन्न राहील आणि विशेष करून जनावरं चांगल्या पद्धतीने याला खातील. पण ज्यावेळेस तुम्ही ही फवारणी कराल त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये हा घास 3 ते 4 दिवस कापायचा नाही आहे. विशेष करून ह्या घासाला पहिलं कुठलंही मटेरियल, जे रासायनिक खत तुम्ही टाकणार आहात, कुठल्याही प्रकारचं एक रासायनिक खत एकरी 2 गुणे टाकल्यानंतर त्याला पाणी दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी या औषधाची फवारणी करायची आणि त्यानंतर 4 दिवस औषध मारल्यानंतर हा घास कापायचा. आता महत्त्वाची बाब अशी, मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा औषध फवारणार आहात तर याच्यामध्ये सायपरमेथ्रिन आहे आणि मारताने हे तोंडावर किंवा अंगावरती पंप भरल्यानंतर कुठंही सांडता कामा नाही. कुठल्याही प्रकारे पाठीवरती किंवा अन्य शरीराच्या याच्यावरती कपडे ओढले होऊन हे औषध त्यामध्ये जाऊन शरीराच्या संपर्कात येऊ नये. जर हे औषध सायपरमेथ्रिन जर शरीराच्या संपर्कात, डोळ्याच्या संपर्कात, तोंडाच्या संपर्कात जर आलंच तर निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारची या शरीराची आग होते. या आग होऊ नये किंवा अशा प्रकारचं काही जर घडलंच तर त्यावरती उपाय काय आहे तर ॲग्रोन मराठीने तो पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर मित्रांनो, फक्त वाऱ्याचा विचार करून, वारं जर वाहत असेल तर त्या दिशेने ज्यावेळेस उलटं तुम्ही याल फवारणी करताना त्यावेळेस ती तुषार निश्चितपणे तोंडावर अंगावर उडल्याशिवाय राहत नाही. पण शक्यतो नवजल जर खाली धरून मारला तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीची फवारणी होऊन आपल्याला कुठलीही इजा होणार. तर मित्रांनो, पशुसंवर्धनाच्या घासाची वा औषधीरूपी काळजी कशी घ्याल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश भावांनापर्यंत पाठवा. उद्याच्या व्हिडिओमध्ये या औषधाच्या मारण्याआधी कांद्याचा लाईव्ह तुम्हाला प्लॉट दाखवला जाईल आणि त्यानंतर ह्या औषधाचा वापर केल्यानंतर नेमका त्यात बदल 8-10 दिवसात काय झाला त्याचाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत होईल. तर परत एकदा मित्रांनो, आवडला असेल हा व्हिडिओ तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश भावंडांपर्यंत पाठवा. राम राम.